तरे सरकार देणाऱ्यांचं आहे घेणाऱ्यांचं नाही असं दीपक केसरकर म्हणाले. साईबाबांच्या दरबारात कधीच तिजोरी खाली होत नाही असं केसरकर म्हणाले. राज्याची तिजोरी सतत भरलेली राहील असं उत्तर केसरकरांनी विरोधकांना दिलंय. हे देणाऱ्यांचं सरकार आहे घेणाऱ्यांचं सरकार नाही आणि त्याच्यामुळे सातत्याने याच्या पुढे सुद्धा विरोधक म्हणताय की तिजोरी मोकळी झाली आहे. काय वाटतं तुम्हाला? साईबाबांच्या दरबारामध्ये तिजोरी कधीच खाली होत नाही, ती सतत भरलेलीच राहील.